सेकंड सीझनमध्ये आपल्याला जरा इमोशनल बाजू पण भोसल्याची दिसणार आहे. त्याचं आयुष्यात एकाच कॅरेक्टरशी आता जमणार आहे ते म्हणजे मोहिनी आहे. कारण गुन्ह्याला माफी नाही याचं हे टायटल सुचण्यामागचंच कारण ते की गुन्हा आपण म्हणू की नाही रे मी तर फक्त एवढंच केलं. गुन्ह्याला माफी नाही, गुन्हा कुठलाही असू दे, कारण एक छोटी चूक असते जी माणूस करतो आणि ज्याचं रूपांतर पुढे मोठ्या गुन्ह्यात होतं. नमस्कार, मी नितीन मोरे, मराठी धमालमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे. माझ्यासोबत आहे तुमची मुलगी काय करते मालिकेतलं एक गाजलेलं कॅरेक्टर. कॅरेक्टर बोलण्यापेक्षा मी बोलून की त्यांना बघितल्यावर खरंच असं वाटतं की खरोखरचाच पोलीस आपल्या समोर उभा आहे की काय. हरीश दादा माझ्यासोबत आहे. हरीश दादा कसा आहे? मस्त मस्त मजेत. पुन्हा एकदा भोसलेंच्या भूमिकेमध्ये येतोयस आणि त्यातल्या त्यात शेरेकर तुझ्या सोबत आहेत. त्यांचा त्रास सहन करायला रेडी आहेस का तू? नाही, निश्चितपणे रेडी आहे, कारण की मालिकेचं नावच आहे की शेरेकरनी कितीही त्रास दिला तरी कारण गुन्ह्याला माफी नाही. कोणी किती त्रास देऊ द्या मला, पण गुन्ह्याला माफी नाही. हरीश दादा, तुला मला हा प्रश्न विचारायला खरंच आवडेल की आधीच्या सीझनमध्ये ज्या पद्धतीचा तुझा स्वभाव, फटकळ बोलणं, गरम डोक्याचा, या सीझनमध्ये तुझी एक छोटी आम्हाला लव्ह लाईफसुद्धा बघायला मिळणार आहे. आत्तासुद्धा तसा स्वभाव असणार आहे की त्याच्यामध्ये आम्हाला काही बदल दिसेल? नाही, प्रत्येक माणसामध्ये सगळे फॅक्टर्स असतात. सो आपण भोसलेचा एक गुण पाहिला किंवा एक त्याचा रॅशनल असणं, अजिबात इमोशनल नाही काही नाही, हे आपण फर्स्ट सीझनला पाहिलं. पण फर्स्ट सीझनमध्येच त्याला त्याच्या आयुष्यात खूप गोष्टी घडल्या. उदाहरणार्थ त्याची सगळ्यात जवळची सिनियर त्याची चौधरी मॅडम, SCP चौधरी हे त्याची गुरु, ह्या गेल्या, त्यामुळे तो मानसिक खूप हल्लाय ह्या किलवर प्रकरणामुळे. ह्याचा त्याच्या पर्सनल लाईफवर पण खूप परिणाम झाला आहे. सो सेकंड सीझनमध्ये आपल्याला जरा इमोशनल बाजू पण भोसल्याची दिसणार आहे. जसं की प्रोमो पाहिला असेल तर माझी मनमोहिनी कॉलिंग, तर तो एक लोकांना खूप आवडलेला फॅक्टर आहे. सो हे सुद्धा लोकांना पाहायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर इमोशनल भोसले, पण जेव्हा कर्तव्यमध्ये येतं त्यावेळी सगळ्या इमोशन्स बाजूला ठेवून जो कर्तव्य दक्ष भोसले ह्याची पण बाजू पॅरलली बघायला मिळणार आहे. हरीश दादा, ह्या सीझनमध्ये एक नवीन कॅरेक्टर इंट्रोड्यूस झालं आहे, अश्विनी कासार आहे. अश्विनी कासार तुझ्यासोबत असणार आहे, काय सांगशील, कशी आहे मुलगी, तिच्यासोबत काम करायचं तुझं कसं होतं? नाही, अश्विनी माझी खूप आधीपासूनची मैत्रीण, कारण एकांकिकापासून आम्ही एकमेकांना ओळखतो. त्याचबरोबर आम्ही काम कधीच एकत्र केलं नाही, पण येस आम्ही एकमेकांना ओळखतो आणि एकमेकांच्या कामाचा कायमच रिस्पेक्ट करत आलो. खूप चांगली मैत्रीण आहे माझी, आणि मला जेव्हा कळलं की अश्विनी करते त्यावेळी मजा, म्हटलं चला आणखी. पण त्याचबरोबर भोसले जेवढा लोकांना माहिती आहे की त्याचं कधीही कोणाशी जमत नाही. त्याचं आयुष्यात एकाच कॅरेक्टरशी आता जमणार आहे ते म्हणजे मोहिनी आहे. आणि तर आता बघाल तुम्ही की SCP अनुजा हिच्याबरोबर पण त्याचे कसे खटके उडणार आहेत. किंवा आता आधी एकटा शेरेकर होता, तर आता SCP तो एक जॉईंट CP प्लस ही SCP आणि असंख्य पोलिसांची आणि खूप फौज आहे. फक्त एवढंच नाही, अजून काही कलाकार ॲड केलेत की ज्यांच्याबरोबर भोसलेचं कनेक्शन कसं असणार आहे आणि त्यांची केमिस्ट्री कशी असणार आहे, की तो काही ठिकाणी तिरसट असेल, काही ठिकाणी मन मारून त्याला गप्प बसावं लागणार आहे, काही ठिकाणी प्रेमाने बोलायचे पण बोलताच येत नाही जमदाडे, असंही असेल. तर असे खूप वेगवेगळे पैलू या मालिकेत बघायला मिळणार. आणि त्याचबरोबर एक केससुद्धा पॅरलली चालणार आहे, जी केस म्हणजे सध्याचं जे काही आपल्या समाजात चालू आहे ह्याचं प्रतिबिंब असलेली ती गोष्ट आहे. की ती गोष्ट पाहिल्यावर प्रत्येक माणसाला विचार करावा असं वाटेल की हो रे, हे मी पण केलं. नाही, मी आता पुढे त्याच प्रश्नाकडे येणार होतो. तुमची मुलगी काय करते मालिकेमध्ये एक प्रॉपर केस होते किंवा फॅमिलीची केस होते, निगडीत होता. हा जे आता सीझन आहे तो पूर्णपणे पोलिसांवर सेंट्रिक असणार आहे, काय वेगळं आम्हाला यामधून बघायला मिळणार? डेफिनेटली, आता माझी तुमची मुलगी काय करते ही जी माझी मालिका होती, त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळालं की ड्रग्ज. तर एक तू अचानक आपण जर घरी किंवा ओळखीच्या माणसांना बोललो तर आपल्याला असं समोरचा माणूस म्हणतो इचल रे तर एवढं नसतं रे ड्रग्ज वगैरे, कारण आपण तिथपर्यंत पोहोचलो नाही. किंवा आपल्या फॅमिलीमधलं किंवा आपल्या ओळखीतल्या माणसांपैकी कोणी ड्रग्ज या गोष्टीमुळे त्यांचं आयुष्य बर्बाद झालं नाही, पण ज्यांचं झालं आहे त्यांनाच माहिती आहे की एक्झॅक्टली त्याची ग्रॅव्हिटी काय, त्याची इंटेन्सिटी काय. तशीच एक केस आहे की आता ह्यावेळी जे काही चिन्मय मांडलेकर आणि सोनीच्या टीमला सुचलं आहे ना, त्यासाठी तर मी म्हणजे जेव्हा विषय ऐकला तेव्हाच मी मुजरा केला त्यांना, की म्हटलं हे म्हणजे ती अशी एक गोष्ट आहे की जी 24 तास तुमच्याकडे असते, जी गोष्ट तुम्हाला असं वाटतं की तुमची मदत करते ती गोष्ट, किंवा ती गोष्ट असल्याशिवाय सोबत असल्याशिवाय तुम्हाला तुमचं आयुष्यच पूर्ण होऊ शकत नाही असं तुम्ही त्या एका गोष्टीला समजता. पण त्याच गोष्टीमधून जर क्राईम घडायला लागला तर असा हा सब्जेक्ट आहे. मी आत्ता मुद्दाम त्यातून काही रिव्हील करणार नाही, यातून जेवढं कळलं असेल किंवा कळेल लोकांना तेवढंच आहे. पण त्यातून आणखी काय काय घडत जाणार आणि किती वर्स्ट लेवलला गोष्टी आत्ता घडत आहेत
म्हणजे आम्ही हे अजिबात सुपरफिशियल तयार केलेलं नाही, या सत्य घटना आहेत. यातल्या काही गोष्टी तर आम्हाला रिअल केसेस आम्ही बघितल्यात की अरे बापरे असं झालंय का, याच्यातून खून झालाय, याच्यातून लोकांनी एकमेकाचे गळे कापलेत. किंवा तर ह्याचं एक मी म्हणूनच म्हणतो की कारण गुन्ह्याला माफी नाही, याचं हे टायटल सुचण्यामागचंच कारण ते की गुन्हा आपण म्हणू की नाही रे मी तर फक्त एवढंच केलं, गुन्ह्याला माफी नाही, गुन्हा कुठलाही असू दे, कारण एक छोटी चूक असते जी माणूस करतो आणि ज्याचं रूपांतर पुढे मोठ्या गुन्ह्यात होतं. तर ह्याचं आत्ताच्या तत्काल आत्ता जे काही समाजात चालू आहे याचं प्रतिबिंब ही मालिका असणार आहे. सो इमिजिएट कदाचित सकाळी तुमच्या आयुष्यात काहीतरी घडेल आणि ते तुम्ही रात्रीच्या एपिसोडमध्ये बघाल, इतकं इम्प्रॉम्प्टू असेल. मालिकेमध्ये तुझ्यासोबत जमड्यावर पुन्हा एकदा येणार आहेत, आधी पण खूप त्रास दिला असते तू त्यांना, आता तुमच्या दोघांची केमिस्ट्री तेवढी तशीच असणार आहे की अजून त्याच्यामध्ये मजा मस्ती आम्हाला ऐकायला मिळणार? मला असं वाटतं की प्रत्येक ऑफिसमध्ये ना कुणीतरी आपला एक सहकारी असतो, मित्र असतो, ऑफिसमध्ये असतो, घरी असतो, किंवा कुठेतरी आपला एक माणूस असतो हक्काचा की ज्याच्यावर आपण बरसतो, चिडतो, त्याही माणसाला राग येतो, पण शेवटी ते असतं ना की तुझं माझं जमेना तुझ्या वाचून करमेना, तर तशी ती आमची जोडगोळी आहे आणि ही या सीझनला पण तुम्हाला कंटिन्यू दिसणार आहे. पण परत एकदा मी तेच सांगतो की जसं वयानुरूप माणूस मॅच्युअर होतो, आपली नाती मॅच्युअर होतात, तसंच भोसले जमदाडे हे नातं सुद्धा आता कुठेतरी एक ग्रॅज्युएट झालं, एक मॅच्युरिटी लेवलला ते आलंय की आता ती दरवेळी जशी आधी जमदाडे शूजची लेस बांधा हे जे व्हायचं, तर आता शूजची लेस ती बांधायला विसरत नाही. तर आता आता काय होतं की तिला झालेलं हे तर ती त्या गोष्टी ऑलरेडी तिने करून ठेवल्यात, म्हणून आता तो अप्रिशिएट पण करतो. सो एक वेगळं नातं पण दिसेल की जिथे तो अप्रिशिएट करतो पण तिचं असं की ती एक करते पण दुसरं विसरते. सो ही नोकझोक पण आहे, त्यामुळे एक वेगळंच आणि मॅच्युअर लेवलला गेलेलं नोकझोकचं नातं हे बघायला मिळतं. तर मग आता जाता तर प्रेक्षकांना काय ॲड्रेस करशील तू की सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, जे खूप मोठं ब्रीदवाक्य आणि खूप चांगलं ब्रीदवाक्य आहे, काय सांगशील या ब्रीदवाक्याच्या अनुसार सुद्धा आणि तू स्वतः प्रेक्षकांना काय ॲड्रेस करशील? मला असं वाटतं की तुमची मुलगी काय करते या मालिकेमध्ये पोलिसांचं एक एक असा पोलीस ऑफिसर भोसले, सोनी मराठी किंवा स्ट्रॉबेरी पिक्चर्स किंवा मी स्वतः कलाकारांनी मिळून आम्ही एक अशी टीम लोकांसमोर उभी केली की जी जसा असा पोलीस असावा हे प्रत्येक भारतीयाचं जे स्वप्न आहे तो आयडियल पोलीस आम्ही उभा केला. आता त्याचबरोबर मागच्या सीझनमध्ये आपण अशा काही गोष्टी पाहिल्या ज्या कदाचित लोकांना असं वाटलं असतील की अशा होत नाहीत आमच्या आजूबाजूला, पण आत्ता एक प्रचंड ज्वलंत विषय घेऊन, एक प्रचंड ज्वलंत केस घेऊन आम्ही येतो आहे. आणि परत एकदा सांगतो की आता ही मालिका ही एपिसोडिक नसणार आहे, जसं इतर काही मालिका असतात की एक केस संपते मग दुसरी केस सुरू होते, तर असं नसून जशी मागच्या वेळी सावनी मिरजकरची एक केस होती ज्या केसवर आपण अख्खा सीझन बघितला, तशीच आता एक केस आहे ज्या केसमध्ये एक गुन्हेगार इन्वॉल्व आहे, एक विक्टीम आहे जिच्यावर जिच्या बाबतीत हे सगळं घडलं आहे, एक माणूस आहे ज्याच्या बाबतीत हे सगळं घडलं आहे, आणि मग ही अख्खी केस कुठे जाणार आहे आणि सायमल्टेनियसली पॅरलली तुम्हाला एक कळेल की अरे हे जे आज मी पाहिलं हे तर दुपारीच माझ्या घरी घडलं आहे, किंवा हे जे आत्ता भोसले ज्या गोष्टीला नाही म्हणाला, ज्या गोष्टीवरून तो ओरडला, हे तर मी रोज करतो. तर असा ज्वलंत विषय घेऊन आम्ही येतो आहे आणि डेफिनेटली मी खूप खात्री देऊन तुला सांगतो की याच ब्रीदवाक्य अंडर पोलीस जे काम करू पाहतात, अनेक वेळा आपल्याला ते कळतं कळत नाही किंवा आपण ॲक्सेप्ट करत नाही, पण हे माध्यम असं आहे की ज्यातून आम्ही हा संदेश लोकांपर्यंत पोहोचवणार. तुम्ही चुकू नका, पोलीस तुम्हाला काही करणार नाही, जर तुम्ही चुकलात तर गुन्ह्याला माफी नाही.